नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वांगे बटाट्यापासून भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी ले बघा हे मोठ्या आकाराचं एक वांग घेतलेलं काठेरे वांग आहे ह्याच्यापेक्षा जे मोठं असतं ना ते जरी घेतलं तरी चालेल हे जे आपण ह्याला धुवून घेतलेलं आहे जे सगळे मी काठे काढून घेते आणि ह्याला काय करायचं आपल्याला खिसून घ्यायचे तर खिसायचं कसं तर ही देटाची बाजू तर आपल्याला खिसायची नाहीये पण असं वरून पकडायला येईल का नाही आपल्याला तर अशा पद्धतीत मी खिसून घेणार आहे वांग्याची मी काट काढून घेतलेली आहेत आपल्याला असं धरायला येतंय ना त्यासाठी मी काढून घेतलेले आहेत आणि खिसून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मी खिसून घेतलेलं आहे आणि लयव्या ठेवायचं नाही बघा सगळे चांगलं खिसलेलं आहे आणि आपल्याला हे किडकं वगैरे आहे का बखिसत खिसत खिसतच बघायचं कारण हे चांगलं होतं ताजं फ्रेश होतं आणि मी बघून घेतलेलं खिसत खिसतच बघितलं होतं की कि किडका आहे का अशी मोठी जी होल असतात का नाही त्यानं खिसायचं खिसणीनं किंवा बारीक यांना खिसू नका नाही तर तुम्ही कापून घेतलं तरी चालेल जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर ठेवलं ना तर काळा कलर होतो त्याचं काळं पडतं तर त्यासाठी बघा लगेच साहित्य टाकून घ्यायचं एक मीडियम आकाराचा बटाटा बघा स्वच्छ धुवून असा खिसून घेतला होता त्याची साल काढली होती न साल काढता मी खिसले ना आणि खिसल्यानंतर पण आपण हा पाण्यामध्ये ठेवला होता आणि दोन पाण्याने धुवून पाण्याने नितळून घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला एक दोन मिडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहे ते सुट्टे सुट्टे करून जरी तुम्ही घेतले तरी पण चालू शकते ह्या टाकायचे अर्धी वाटी बेसन पीठ ह्या वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक चमचा सफेद तीळ एक चमचा जिरे धने बघ असे दरदरे कुटून घेतलेले दरदरे कुटून घेतले का नाही की चव छान येते एकदम बारीक पावडर असेल ती जरी टाकली तरी चालेल ह्या टाकायचे आपल्याला थोडासा ओवा किंवा असा हातावर चोळायचा आणि टाकायचा चवीप्रमाणे टाकायचे मीठ थोडीशी टाकायची ह्याच्यामध्ये हिंग पावडर आणि कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची आणि लसूण एक चमचा झालेला आहे बघा तीन हिरव्या मिरच्या आणि चार पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्याच्या जा जागी लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल आता तुम्हाला मी सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू हो शकता जर तुम्हाला जर हे टाकायचं नसेल ना बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ जर टाकायचं नसेल का नाही तर पोहे स्वच्छ धुयाचे जे जे पोहे बनवतं ते ह्याच्यामध्ये ते टाकले ते तरी चालेल मग त्याच्यामध्ये दोन चमचे तरी तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाका तांदळाचं पीठ तरी टाका नाहीतर मग चण्याच्या डाळीचं तरी पीठ टाका ह्यात पाण्याचा वापर करायचं नाही मिक्स करून घ्यायचं बघा असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं ज्याने करून मी जे कांदे टाकले होते ना मी तसेच टाकले होते के सुट्टे केले नव्हते सुट्टे करून जरी तुम्ही टाकले तरी चालेल आता ह्यात बघा मी एक वस्तू टाकली नाही कोणती ती तुम्ही जरा मला कमेंट करून सांगा आणि काय ती पण मी यात लगेच टाकणार आहे त्यामुळे तुमच्या पण लक्षात येईल आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद पण तुम्हाला मी सांगते हे असेच छान लागतात बरं का असेच कलर ते असंच राहतो ना तर ते एकदम मस्त लागतं जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पण करून बघा पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद आता तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल बघा तुम्हाला जर हिरवी मिरची जर खात नसाल तर अशी टाकली तरी चालेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकायचं नाही आता ह्यातलं तुम्हाला अजून एक गोष्ट मी लगेच टाक सांगते की ठेवायची नाहीत लय उशीर म्हणजे हे अशीच आता आपण कालावलंय आणि मग तेल ठेवले गरम करायला असे नाही लगेच करायला घ्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे बटाटा खिसून टाकलेला आहे ते मग जास्त सैल होतं मग सैल झालं तर मग तुम्हाला ह्याच्यामध्ये पीठ टाकायला लागेल आणि बघा आपण थोडीशीच हळद टाकली होती तर कलर किती मस्त असा आलेला आहे पण मी हमेशा जी करते ना तर बिन हळदीचीच करते ते करून बघा मस्त रेसिपी होते आणि खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवते रेसिपी बघितली की कमेंट करा आणि लाईक बी करा मिक्स करून झाले बघा अशा पद्धतीत होतं तेल ठेवलंय बघा गरम करायला आणि चांगलं तेल गरम झालेलं आहे आणि आपण आता ह्याचं टाकून घेऊया तर एकदम छोटे छोटे पकडायचे बघा जसं आपण सांडके कसे घालतो तर अशा पद्धतीत टाकायचे पण ह्याला तेल आपल्याला जे करायचे ना ते कडक गरम करायचे पण इतकं पण नाही की धूर निघस्तवर वरून चांगले भासतील आणि मग आत तसे कच्चे राहतील मग कारण की आपण ह्याचा सोड्याचा वापर पण केलेला नाहीये तर आता हे मी थोडेसे तव्यात घेतलेलं आहे बघा आपला जे तवा आहे हा लोखंडाचा तवा आहे खोलगटवाला तर जेवढे बसेल तेवढेच टाकायचे तर आता मी टाकून घेते टाकून घेतलेले आहेत बघा जेवढी तव्यात बसेल तेवढीच टाकलेली आहे गॅस मिडियम आहे आणि एक मिनिट बरानंतर आपण हलवूयाला हलवून घेऊया आता बघा मस्त एकदम कुरकुरीत होतात आणि छान लागते तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर तो कोणी कोणी असं मला कमेंट करत की आम्ही डाळ खात नाही चण्याच्या डाळीचं पीठ खात नाही म्हणजे बेसन पीठ आम्ही खात नाही तर मग तुम्हाला सांगितलं पोहे टाकायचे पण पोहे स्वच्छ धुवायचे पूर्ण पाणी नेते आणि ते कालावले का तर चालेल मग त्याच्याबरोबर काय करा थोडासा दोन तीन चमचे रवा बारीक असेल का नाही झिरो नंबरचा जर असेल किंवा मोठा जर असेल तर मिक्सरला फिरवायचा तो थोडा टाकायचा दोन चमचे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं तशा पण पद्धतीने करायचं मस्त कुरकुरीत आणि छान होतात बघा आता हे गॅस आहे मीडियम आणि मिडियम गॅसवर एकदम गोल्डन कलर आपण ह्याला फ्राय करून घेऊया बघा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे असं मितुळून घ्यायचे आता तुम्ही विचाराल मला हे तेलकट होतात का तर ही काढ रस्त्यावरच बघा तेलकट होतात त्यात मी खाली एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये जाळी घेतलेली आहे नंतर काय तेलकट कर्ण, बिलकट असे काही राहत नाहीत एकदम कोरडे कोरडे मोकळे होतात जसं आता आपण कांदे भजे खातो ना खेकडा भजे अशा पद्धतीत म्हणलं तरी तुम्ही चालू शकता हे गरम आहेत बघा तुमच्या समोर काढलेले आहेत आतपर्यंत बघा मस्त असे जाळेदार असे भाजलेले आहेत आपण ह्यात सोडा टाकला नाही काय नाही आणि तुम्ही कधी बघितले पण नसतील की वांग्याची भजी वांग्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत त्याचे लिंक ह्याच्या खाली देते एकदा अशा पद्धतीत वांग्याची भजी जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा